कृष्णाजी, माझा डिजिटल इन्व्हेस्टमेंट पेपर गोल्ड विषयीचा प्रश्न आहे. पेपर गोल्ड मधली जी इन्व्हेस्टमेंट आजकाल अनेक स्कीम येत असतात, तर त्या कितपत सुरक्षित आहेत? किंवा पेटीएमने सुद्धा मध्यंतरी 1 रुपयामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुम्ही 1 रुपयापासून सुरुवात आहे की तुम्ही 1 रुपयापासून पेपर गोल्डसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो? कारण कसं आहे, जे लोक बाहेर राहतात, म्हणजे मी बाहेर राहते, त्याच्यामुळे मला कंटिन्युअसली मार्केटमधनं थोडंसं जरी गोल्ड घ्यायचं आणि ते ठेवायचं, तर पीजीजमध्ये किंवा हॉस्टेल्समध्ये राहताना ते असुरक्षित वाटतं. मग पेटीएम गोल्डचा मी बऱ्याच वेळेला ऑप्शन ऐकलाय पेपर गोल्डचा, तर ते कितपत सुरक्षित आहे ते माहीत नाही, त्याच्यामुळे अजून कधी त्याविषयी विचार केला नाही, तर त्याची अधिक माहिती हवी होती. टू बी ऑनेस्ट, मी स्वतः त्याच्यात गुंतवलेले नाहीत म्हणून मला त्याच्यावर कमेंट करायला योग्य नाही वाटत. मी स्वतः जे काही गोल्डमध्ये गुंतवणूक करते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, त्याचं मी तुम्हाला सांगते, ज्याच्यात मला खात्री वाटते की हो, इथं करायला काहीही हरकत नाही. आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे SGB, म्हणजे सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये पैसे गुंतवणे. तुम्ही म्हणला तसं, तुम्ही बाहेरगावी राहता, मग ते कुठे स्टोअर करणार आणि लॉकर कुठे आणि काय, ह्याची काहीच गरज नाही जर तुम्ही SGBच्या थ्रू पैसे गुंतवले असतील तर. SGB म्हणजे काय? सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड आहे. सॉव्हरेन म्हणजे परत सरकारने इश्यू केलेला बॉन्ड आहे आणि ह्याला गोल्डचंच बॅकिंग असतं. सो ॲज गुड ॲज जसा सोन्याचा भाव वाढतो तसं तुमच्या गोल्ड बॉन्ड्सचा सुद्धा भाव एक्झॅक्ट त्या प्रपोर्शनमध्ये नाही, पण तुलनेने त्या प्रपोर्शनमध्ये वाढत असतो. इनफॅक्ट सगळ्यात बेस्ट म्हणजे काय असतं SGBमध्ये, तर तुम्हाला दर वर्षाला वार्षिक ॲडिशनली 2.5% व्याज मिळतं त्याच्यावर. कोण सोन्याच्या गुंतवणुकीवरती तुम्हाला व्याज देतं? कोणीच नाही देत, बरोबर. सो SGBमधली गुंतवणुकीचे मी म्हटलं असे 2 फायदे आत्तापर्यंतचे. एक म्हणजे तुम्हाला दर वर्षी 2.5% व्याज मिळतं. दुसरं म्हणजे सोन्याचा भाव जो काय वाढतो त्याच्याप्रमाणे तुमची बॉन्डची पण किंमत एक्झॅक्ट प्रपोर्शनमध्ये नाही पण काही प्रमाणात वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे 8 वर्षापर्यंत ह्याची मॅच्युरिटी असते SGBची. जर तुम्ही 8 वर्ष पूर्ण ठेवलं आणि जो काय वधारलेला भाव असेल सोन्याचा, सपोज तुम्ही गुंतवले पैसे तेव्हा लेटर से 50,000 होता आणि जेव्हा तुम्ही विकले तेव्हा लेटर से 75,000 होता भाव, तर हा जो 25,000 रुपये तुम्हाला जो फायदा झाला त्याच्यावर टॅक्स किती भरायचा आहे? 0. SGB हे टॅक्स फ्री असतं जर तुम्ही पूर्ण 8 वर्ष त्याच्यात गुंतवून ठेवले तर. सो मला जर तुम्ही प्रश्न विचारला तर मी म्हटलं असं, बाकी पेपर गोल्डमध्ये मी आजपर्यंत इन्व्हेस्ट नाही केले, तुम्ही जे पर्याय दिले त्याच्यात, म्हणून मी त्याच्याबद्दल भाष्य करत नाही. पण मी स्वतः SGBमध्ये कायम गुंतवते आणि खूप चांगला अनुभव आहे त्याच्यावर, मी खूप अभ्यास केलेला आहे.